महाविकास आघाडीने ती सवलत बंद केली आम्ही आवाज उठवला तर सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीसाठी थकबाकी देण्याचा निर्णय घेतला पण अध्यक्ष मोदय हो या ठिकाणी केवळ बाराशे कोटी रुपयाचा निधी दाखवण्यात आलाय त्यामुळे ही सवलत मिळू शकत नाही आज इंडस्ट्रीच्या संदर्भात अतिशय सायंटिफिकली पारेक्षणाचा लॉस हा जिथे कमी आहे तिथे डिफरेन्शियल टॅरिफ असलं पाहिजे या आधारावर एमईआरसी e. आर सीकडनं अप्रूव करून हे टॅरिफ विदर्भातल्या उद्योगाला आणि मराठवाड्यातल्या उद्योगाला दिलं होतं आज तुम्ही बघा आमच्या जालन्यामध्ये औरंगाबादमध्ये विशेषतः जे लोक स्टीलचं काम करणारे आहेत एका दिवसात ते इतक्या लॉसमध्ये यायला लागले कारण तुम्ही नॉर्मल टॅरिफ करून टाकलं त्यांचं म्हणजे जे लोक नवीन इन्व्हेस्टमेंट करत होते तुम्ही बघा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट वाढवली पण इलेक्ट्रिसिटीची सबसिडीज तुम्ही काढून टाकली विदर्भ विदर्भाची माझी या ठिकाणी विनंती आहे की जी सबसिडी आहे ही सबसिडी तुम्ही परत दिली पाहिजे पॉवर रूमची सबसिडी तुम्ही काढून टाकली ती दिली पाहिजे आणि एक चुकीचं चाललंय आता याला मंत्र्यांचा आशीर्वाद आहे अधिकारी करतायत मला माहिती नाही पण जिथे सबसिडी आहे दादा पॉवरची त्या ठिकाणी वस्त्रोद्योग असो हे असो कुठेही ते अधिकारी सबसिडी अडवतात मग भेटायला बोलवतात आणि मग भेटल्यानंतर सबसिडी रिलीज होते जे भेटले त्यांची होते जे नाही भेटले त्यांची होत नाही टेक्स्टाईल मध्ये सगळे म्हणजे बऱ्याच ठिकाणी चाललेलं आहे तुम्ही एक निर्णय करा आणि हे पूर्ण इलेक्ट्रॉनिक पद्धतीवर आणा मंत्री काय अधिकारी काय कोणालाही याच्यात अधिकार असू नये कोणाला या इकडे कंप्लायन्स झाला की तिकडे पैसा मिळाला पाहिजे आणि आज यामुळे विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये चालू असलेले उद्योग हे या सरकारच्या या धोरणामुळे या ठिकाणी बंद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरं म्हणजे वैधानिक विकास मंडळाबद्दल आता पुन्हा बोलत नाही कारण बोलून फायदाच नाही पण दादा तुम्ही केली होती घोषणा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी दोनशे कोटी रुपयाची सहा मजल्याची इमारत वर्षभरात एक बैठक घेतली अशोक चव्हाण साहेबांनी बाकी काहीच नाही काहीच नाही एक नवा पैसा नाही एक नवा पैसा नाही काहीच नाही एक ही बातमी माझ्याकडे आहे दिव्य मराठीची सेकंड क्लास सरकार आणि त्यांनी दिलाय की आघाडी सरकारने बजेट पैकी फक्त बावन्न टक्के निधी खर्च करून द्वितीय श्रेणीच मिळवली मग प्रत्येक विभागाचं दिलाय जाऊ दे आता ते वाचत नाही फार वेळ घालून